मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने संजय राउत पर ईडी की कार्रवाई को लेकर पहली प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि जान चल रही है, अगर संजय राउत ने कुछ गलत नहीं किया है तो वो डर क्यों रहे हैं। मनी लॉन्ड्रिंग मामले के सिलसिले में प्रवर्तन निदेशालय की टीम रविवार सुबह मुंबई में शिवसेना सांसद संजय राउत के आवास पर पहुंची। राउत की जांच ईडी द्वारा मुंबई के एक चौल के पुनः विकास से जुड़ी कथित अनियमितताओं से जुड़े मनी लॉन्ड्रिंग मामले के संबंध में की जा रही है। इस बीच महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे ने कहा है कि अगर संजय राउत निर्दोष है तो वो डरते क्यों हैं। सीएम ने आगे कहा कि जांच चल रही है, अगर संजय राउत ने कुछ गलत नहीं किया है तो वो क्यों डरे हुए हैं। वो एक बड़े नेता थे, सिर्फ इसीलिए कोई ईडी से डरता है, उन्हें हमारी पार्टी पर हमला नहीं करना चाहिए। संजय राउत कार्रवाई सामना बघवी बोलते नाही काय कारवाई चौकशी चालू आहे ना। अटक होते आता मला नाही माहित अटक, मी काय तिकडे अधिकारी नाहीये, त्यामुळे ते ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांची चौकशी होऊ द्या आणि बघा। ते तर म्हणालेत ना मला, मी काय केलेलं नाही तर कर नाही, त्याला डर कशाला असली पाहिजे। त्यांची चौकशीला ते सामोरे जाणार बोलत होते, आज चौकशी होऊ द्या, त्याच्यातून काय पुढे येईल ते तुम्हाला कळेलच। त्यामुळे ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते, त्यामुळे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, दर दिवशी तुम्ही 9 वाजता त्यांची बाईट घेत होते सकाळी। भाजपकडे जाणार नाही असं ते म्हणताय। ऐका ऐका, असं असं त्यांना कोणी बोलवलंय का, असं त्यांना कोणी निमंत्रण दिलंय का? आपल्याला मी जाहीरपणे सांगू इच्छितो, ईडीच्या कारवाईच्या भीतीने कोणी येत असेल तर आमच्याकडे कृपया येऊ नका, शिवसेनेकडे पण नका आणि भाजपकडे पण नका। बिलकुल आम्हाला दबाव टाकून कुणालाही पक्षामध्ये घ्यायचं नाही, हे मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो। अर्जुन खोतकर असू द्या, नाही तर आणखी कोणी असू द्या, मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करतोय की ईडीच्या कारवाईला भिऊन घाबरून दडपणाखाली कोणी असं कुठलंही पुण्याचं काम करू नका। मी सांगतो सुडाचं राजकारण आणि बघा, या केंद्रीय तपास यंत्रणाने जे काही काम केलंय, यापूर्वी देखील काही कारवाया केल्या, जर सुडाने काम केलं असतं, चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती, न्यायालयाने त्यांना लगेच दिलासा दिला असता। यापूर्वीच्या ज्या कारवाया झालेल्या तेही तपासून घ्या। आणि तुम्हाला मी सांगतो, सुडाच्या कारवाईची आवश्यकता काय? आम्ही एवढं मोठं सरकार जे बनवलं, सगळं झालं, ज्या घडामोडी पाहिल्या, त्याच्यामध्ये एक तरी सुडाची कारवाई केली का हो? कोणाच्या दबावाखाली जे आमदार आणि खासदार आमच्याकडे आले, त्यांनी एकदा एकाणी तरी सांगितलं का हो, ईडीचं नोटीस मला पाठवली आणि म्हणून मी गेलो तिकडे, असं कोणीतरी म्हणालं? सरकार पूर्ण कालावधी करून पुढच्या निवडणुका पण जिंकेल। बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।